कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यानं जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणेवर ताण पडू लागलाय. या पार्श्वभूमीवर प्लाझ्मा दानसारखा उपक्रम गंभीर रुग्णांसाठी उपयुक्त ठरू लागलाय. त्यामुळं प्लाझ्मा दान करण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी इथल्या अर्पण ब्लड बँकेमध्ये प्लाझ्मा संकलनाची सुविधा आहे. कोरोना योद्धा म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर शिरीष पाटील यांनी नुकताच अर्पण ब्लड बँकेत प्लाझ्मा दान केला. कोरोनाच्या संसर्गामुळे गंभीर स्थिती बनलेल्या रुग्णांना प्लाझ्मा थेरपी जीवदान देणारी ठरू शकते. या पार्श्वभूमीवर कोरोनातून बरे झालेल्या नागरिकांनी प्लाझ्मा दान करणं गरजेचं आहे. बरं झालेल्या नागरिकांच्या रक्तातून रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या पेशी काढून घेऊन त्या कोरोनाबाधित रुग्णाच्या रक्तामध्ये सोडण्याच्या प्रक्रियेला प्लाझ्मा थेरपी असं म्हणतात. लक्ष्मीपुरीतील रिलायन्स मॉल शेजारील सरोज अपार्टमेंटमध्ये असलेल्या अर्पण ब्लड बँकेत प्लाझ्मा संकलनाची सुविधा उपलब्ध आहे. कोरोना योद्धे म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर शिरीष पाटील यांनी नुकताच अर्पण ब्लड बँकेत आपला प्लाझ्मा दान केला. डॉक्टर आर सी चिंचणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर वीरेंद्र डफळे, डॉक्टर प्रकाश गाडवे, बाबासाहेब आघाव, शालन आलाट या पथकानं प्लाझ्मा संकलनाची प्रक्रिया पूर्ण केली. 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेले कोरोना आजारातून बरे होऊन 28 दिवस पूर्ण झालेले, प्लेटलेट काउंट 1.5 लाखापर्यंत असलेले आणि हिमोग्लोबिन 12.5% असलेले नागरिक प्लाझ्मा दान करू शकतात. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावं असं आवाहन अर्पण ब्लड बँकेच्या वतीनं डॉक्टर आर सी चिंचणीकर यांनी केलंय.